गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आता जर आपण कालचा दिवस पाहिला तर कालसुद्धा फॉरेन इन्स्टिट्यूशननं सेल केलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं बाय केलेलं आहे आणि तरीही मार्केट जे आहे तर ते अपसाईडलाच मूव करताना आपल्याला दिसतंय तर मग या सगळ्या गोष्टींचा सिग्निफिकन्स काय राहत आहे तर या सगळ्या गोष्टींचा सिग्निफिकन्स असा आहे की मार्केटचा अंडरकरंट जो आहे तो बुलिश आहे टेक्निकली सुद्धा मार्केट आता बुलिश झालेला आहे आता जर बऱ्याच दिवसापासून एच डी एफ सी बँकचा जो काही क्रायसिस आहे तर त्याच्यामुळे बँक निफ्टीला बऱ्याच प्रमाणात त्यानं ट्रॅक केलं होतं खालच्या बाजूला परंतु आता असा डेटा समोर येतो आहे की जे आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत जसं की एल आय सी असेल ज्याला आर बी आयने परमिशन दिली आहे आणि बाकीचे जे काही आहेत तर ते लोकांनी चा आता चांगल्या मोठमोठ्या पोझिशन्स एच डी एफ सी बँकमध्ये घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्याचाच इम्पॅक्ट आपल्याला काही दिवसामध्ये या एच डी एफ सी बँकच्या स्टॉकवरती पाहायला मिळू शकतो जसं आपण कालही पाहिलं की एच डी एफ सी बँकच्या स्टॉकने आता चांगलं परफॉर्म केलेलं आहे आणि मे बी तो आता बॉटम आउट होऊ शकतो कारण मोठमोठे प्लेयर्स आता त्याच्यामध्ये एंट्री आहेत त्यामुळे आता जर आपण यू एसचा रिटेल सेल्स डेटा पाहिला तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आलेला आहे म्हणजेच तिथे इन्फ्लेशन जरी वाढलेलं असले तरी रिटेल सेल्स डेटा चांगले आल्यामुळं जे काही यू एसचा जो डॉलर इंडेक्स आहे तर तो यू एसचा डॉलर इंडेक्स आता थोडासा कूल डाऊन होतो आहे त्यानंतर जे काही यू एसचं टेन इयर बॉन्डिल्ड आहे तेसुद्धा थोडंसं डाऊन होत आहे या सगळ्या गोष्टीचा फायदा अल्टिमेटली जगातल्या सगळ्याच मार्केटला होत असतो त्यामुळे यू एस मार्केट, मार्केट जर आपण काल पाहिलं तर तेसुद्धा चांगल्यापैकी वरती गेलेलं आहे ऑल टाईम हायला गेलेलं आहे आणि आपल्या मार्केटचं जर म्हणाल तर आपलं मार्केटसुद्धा आता चांगलं परफॉर्म करेल अशी शक्यता खूप जास्त आहे आपण जर गिफ्ट निफ्टीचं इंडिकेशन जर पाहिलं तर गिफ्ट निफ्टी आज असं इंडिकेट करते की मार्केट साधारण एक पन्नास साठ पॉईंट अप ओपन होईल विच इज ऑलमोस्ट फ्लॅट म्हटलं तरी हरकत नाही आता जर आपण कुठल्या स्टॉक्सवरती आज लक्ष ठेवायला हवं तर ते आहेत अदानी स्टॉक्स दुसरं म्हणजे आय टी स्टॉक्स आणि रिलायन्स आणि एच डी एफ सी बँक यांच्यावरती आपण लक्ष ठेवायला हवं आणि काय काय घडतंय त्या हिशोबाने तुम्ही त्यामध्ये पोझिशन्स क्रिएट करायला हव्यात आता जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर एकवीस हजार पाचशेला सगळ्यात जास्त पुट रायटिंग आहे त्याचा अर्थ असा की सगळ्यात जास्त जो सपोर्ट आहे स्ट्रॉंग तर तो एकवीस हजार पाचशेला आहे मार्केट तसं तिथनं आता फार वरती आलेलं आहे म्हणा आता आपण जर पाहिलं तर बावीस हजाराच्या वरती मार्केटला काही जाता आलेलं नाही आहे जेव्हापासून एच डी एफसी बँकचं क्रायसिस आहे परंतु आता मार्केट एकदम वरती आलेलं आहे आणि जर आता बावीस हजारच्या वरती जाऊन जर एकदाही मार्केट क्लोज झालं तर तिथनं पुढं मात्र एक चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते कमीत कमी एक तीनशे चारशे पाचशे पॉईंटपर्यंतसुद्धा आपल्याला एक अपसाईड रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते तर त्या हिशोबानं तुम्ही तयार राहा मार्केट कशा पद्धतीने परफॉर्म करते त्या पद्धतीनं तुम्ही पोजिशन बनवण्याचा प्रयत्न करा तर मग मित्रांनो आय होप तुम्हाला ही माहिती नक्कीच ट्रेडिंग करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल आणि एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला जर ट्रस्टेड ब्रोकरसोबत डिमॅट अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट ओपन करायचं असेल आणि सगळ्यात कमी ब्रोकरेज पे करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अपस्टॉक्सची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं डीमॅट अकाउंट आजच ओपन करून घ्या तर मग मित्रांनो भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद